सोमनाथ म्हात्रे हा सिबडी गावात राहत होता। साप पकडण्याची आवड असल्याने गेल्या काही महिन्यांपासून सोमनाथ याने साप पकडण्यास सुरुवात केली होती। सिबडी भागात निघालेले साप पकडण्यासाठी नागरिकांकडून सोमनाथला बोलावणं येत होतं। 2 तारखेला सिबडी उद्यानात निघालेल्या 4 फुटाचा नाग पकडण्यासाठी देखील त्याला बोलावणं आलं। अशात सोमनाथ हा नाग पकडण्यासाठी गेला होता। सोमनाथ म्हात्रे यांनी साप पकडण्यासाठी प्रयत्न केला असता तिथे जमलेल्या लोकांच्या हालचालीवरून तो साप चिडल्याचे लोकांच्या लक्षात आले होते। सोमनाथ यांनी नागाला पकडून घरी आणत कुटुंबाला दाखवण्यासाठी तो पोत्यातून बाहेर काढत हातात घेतला होता। मात्र यावेळेस खवळलेल्या सापाने आपला डाव साधत सोमनाथ याच्या पोटात चावा घेतला। हातात पकडलेल्या सापाने मागे फिरत सोमनाथच्या पोटावर म्हणजेच बेंबीच्या वर दंश केल्याने त्याचे विष सोमनाथच्या अंगात पसरण्यास सुरुवात झाली होती। सोमनाथ म्हात्रे याला प्रथम सीबीडी मधील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यानंतर बाजूच्या पालिका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना 4 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला। ज्या टायमाला सीबीडीतून त्याने सापडून पकडून आणला ना, तेव्हा इथं दाखवण्यासाठी आम्हाला बोलवलं त्यांनी, सर्वांना, घरांच्या माणसांना, मला बोलवलं, माझ्या मिसेसला, मुलाला, मुलीला। त्यांनी बाहेर साप सोडला, इथे सोडल्यावर तो साप भडकलेला होता, फाण्याने आणि साप फाणा आपटत होता। तर आम्ही बोलावलो, पिसारलेलं आहे सोमना सामना जरा सांभाळून। तो बोलतो, काका नेहमी मी पकडतो, मला कानाची भीती नाही। ज्या टायमाला तो असा अंगावर हात असं फणा काढीत आला ना, तेव्हा आम्ही पण घाबरलो, बाबा हे काय आहे असं फणा काढत। आणि तो असं पपी उपी घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला तशा या अवस्थेमध्ये गेल्यानंतर एकदम पोटाला त्याचा चाव घेतला। इथं चाव घेतल्याबरोबर, अरे बाबा सोमनाथ एक आहे बरं चाल, तेव्हा घाबरल्या स्थितीमध्ये त्याने सापाला असा हाताने काढला आणि बाजूला घेतला आणि पिशवीत टाकला। पिशवीत टाकल्याबरोबर टी शर्ट होता, टी शर्टला चाव घेतलेला। बरं, घातल्यानंतर याच्यामध्ये पिशवीमध्ये साप घातल्यानंतर आम्ही बोललो, बरं टी शर्ट बाबा वरती कर जरा। टी शर्ट वरती केल्याबरोबर त्याच्या 2 दात लागलेले आणि रक्त येत होतं त्यातून। न तू बरं आता एक काम कर, हे दात लागलेलं आहे, आत्ताच्या त्याला घेऊन हॉस्पिटलला जातो मी। तो आता काका बघ, मी MGM जातो। MGM इकडे गेला तो, आपल्या घाबरलेल्या स्थितीमध्ये होता तो। सीबीडीला गेला, सीबीडीला गेल्यावर तिथं मग नंतर कुठं गेला ते नाही मला माहिती। म्हणतं परत तिथून मोठं नाक सोडायला आपल्या इथं खारघरमध्ये जातो तो। तिथून खारघरमधून नाक घेऊन आला, मित्रांनंतर फोन केला होता त्याने की माझ्या असे सगळं नाक चावलेलं आहे। सापाच्या दंशाने मृत्यू होण्याची 12 वर्षातली ही 31वी घटना आहे। अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी वनविभागाने नियमावली जारी केली असल्याचे सर्प मित्रांकडून सांगण्यात येत आहे। मात्र तरुण मुलांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे। सापांची माहिती नसताना, सापाने चावा घेतल्यानंतर कोणते उपाय करायचे हे माहीत नसताना उत्साही तरुण पिढी सापाला पकडण्याचा प्रयत्न करीत असल्याने अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत असल्याचे सर्व मित्रांचे म्हणणे आहे। आता मी कमीत कमी 15 वर्ष झालं, 15 ते 20 वर्ष झालं हे काम करतोय। पण एक सर्पमित्र सर्पदंशानं हे होणं, त्याचा घात होणं हे भरपूर दुर्दैवाची गोष्ट आहे। असं व्हायला नको। सर्पमित्र एक चांगलं बनणं आपल्या काळाची गरज आहे। पण ही नवीन जी मुलं आहेत 18-20 वर्षाच्या आतील, त्या मुलांचं कसं आहे की सर्प सेफ्टी न पकडता त्यांना स्टंटबाजी महत्त्वाची वाटते। साप पकडल्यानंतर त्याच्याबरोबर खेळणं, त्याला स्टोअर करणं, बंद ठेवणं, आणि पकडलेला एकदा साप जो असतो कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवलेला तो चिडलेला असतो। आणि सापाचं शस्त्र जे आहे की फक्त चावणे समोरच्याला, त्याला पकडा गेलेला त्याला माहीत नसतं की हा सर्पमित्र मला वाचवायला आला की मारायला आला। ह्याच उद्देशानं साप चावण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा साप पकडताना घ्यावयाची काळजी म्हणजे पूर्ण सेफ्टी। आपल्या पायामध्ये लेदरचे शूज पाहिजेत, हँडग्लोव्ज पाहिजेत, कुठलेही किसिंग किंवा हे स्टंट फ्री हँडलिंग हे न करता सेफ्टी जेवढं होता होईल लांब असून साप रेस्क्यू करणं, आणि वनविभागात त्याची नोंद करावी। पहिल्याप्रथम साप पकडल्या वनविभागाला कॉल करून तसं कळवण्यात यावं, लोकल पोलीस स्टेशनला कळवावं की मी अमुक जातीचा साप पकडला आहे। त्याला 24 तासाच्या आत कायद्यानुसार 1972 वन्यजीव कायद्यानुसार त्याला जंगलात रिलीज करणं महत्त्वाचं असतं। वन अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना जंगलामध्ये रिलीज करायचा असतो। तर हे लोक नवीन पोरांना काय म्हणते का, पब्लिसिटी मिळण्यासाठी हे लोक साप स्टोअर करतात पकडल्याला, आणि सापाला घेऊन त्यांनी खेळ करतात। नवीन आवाजासाठी शेखर हंप्रेन्स यांचा रिपोर्ट।